नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कुल हिंद मजलिसे इत्तेहादून मुस्लिम परभणी युनिटच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅली। परभणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या मायमच्या वतीने भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। ही रॅली शहरातून मुख्य ठिकाणी काढण्यात आली। ही मोटरसायकल रॅली 15 ऑगस्ट निमित्त सर्व धर्म समभाव व तिरंगा हातात घेऊन हिंदुस्तान जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद घोषणा दणाणून परिसर दुमदुमून गेला। यावेळी जिल्हाध्यक्ष इम्तियाज खान, मौलाना रफियुद्दीन आसरपी, यावेळी मुद्दसीर सर उपाध्यक्ष सय्यद समीर अहमद, तालुका अध्यक्ष अखिल मुल्ला, शहराध्यक्ष इलियास शेख, जिल्हा महासचिव शकील शेख यांच्यासह एमआयएम मधील असंख्य कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन तिरंगा हातात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देऊन हिंदुस्तान जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद घोषणा देण्यात आल्या। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। दिनानिमित्त कुलीन मजलिस इत्यादी मुस्लिम परभणी युनिट कडून तिरंगा रॅली काढून देशाला अभिवादन करण्यात आलेला आहे आणि सुवर्ण महोत्सव हा साजरा करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने संपूर्ण परभणी जिल्ह्याभरातून आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आले। आपणा कारण परभणी इथून आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी आणि जिल्हाधिकारी कार्यालयापाशी याचं समापन होत आहे। देशगीत गाऊन असा हा कार्यक्रम अति उल्हासाने आम्ही साजरा केलेला आहे। 15 अगस्त 2022 को 75वां अमृत महोत्सव कार्यक्रम पूरे भारत में मनाया जा रहा है। हम परभणी महाराष्ट्र में जगह जर्मेनी आणि भारतात परभणी असा मनत आहे। जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा। सबको इस 75वीं अमृत महोत्सव के कार्यक्रम पर या अच्छे दिन पर शुभकामनाएं देते हैं और ये अल्लाह से दुआ करते हैं कि हमारा भारत देश दुनिया के नक्शे में इसका तिरंगा ऐसे ही लहलहाता रहे और हमारा देश शक्तिमान पूरी दुनिया को नेतृत्व करता रहे। धन्यवाद। आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।